सामन्याला सुरुवात होती आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एक रोमांचकारक सामना आजच्या दिवसातील दोन पहिल्या फेरीतील दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढील फेरीमध्ये सरकलेले आहेत आणि आपण पाहतोय बिग फाइट वसार वर्सेस आडिवली आडिवली संघ क्षेत्ररक्षण करतोय वसार संघाकडून सलामीला आलेले फलंदाज रवी वायले आणि नॉन स्ट्राइक वरती फलंदाज सूरज जुतकर आणि आडिवली संघाकडून पहिले षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रभाकर प्रभाकर याचा पहिला चेंडू आणि सुंदर सुंदर परंतु आमचे पंच तिथे आम्हाला सांगतायत हा चेंडू काहीसा अवांतर आहे आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये श्री गणेश हा होतोय तो म्हणजे वसार संघाचा पहिल्या सामन्यामध्ये देखील वसार संघाचा अकाउंट ओपन झालं होतं ते म्हणजे एक अवांतरच्या स्वरूपामध्ये वाईडची धाव त्यांना मिळाली होती पुढील चेंडू प्रभाकर यांचा पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर परंतु चेंडू फारच जास्त बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा आमचे पंच आम्हाला सांगतात हा देखील वाईड चेंडू असेल मिळतील त्या दोन धावा पहिल्या सामन्यामध्ये सुंदर षटक फेकला होता प्रभाकर यांनी आणि केवळ फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची एज चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी मिळेल ती म्हणजे फक्त एक धाव चांगले षटक फेकतोय तो म्हणजे प्रभाकर आणि सातत्याने या हंगामामध्ये चांगली गोलंदाजी करतोय विजय पवार सारखा गोलंदाज आहे परंतु त्याने देखील स्वतःला मागे ठेवले आणि प्रभाकर याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी का सोपवली आहे हे मात्र दाखवतोय पहिल्याच सामन्यामध्ये केवळ दोन षटक दोन धावांचं षटक फेकलं होतं प्रभाकर यांनी आणि रबर बॉल स्पर्धांमध्ये दोन धावा खर्च करणं एका षटकामध्ये हे सोपं नसतं पुन्हा एकदा प्रभाकर चांगला चेंडू प्रभाकर यांचा बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये सूरज यांनी चेंडूला जाऊ दिलं होतं त्यांना असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू अवांतर असेल परंतु चेंडू चांगला होता आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये पुन्हा एकदा प्रभाकर स्ट्राईकवरती रवी आणि आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय चेंडू बघा सीमारेषेच्या बाहेर जाईल का आणि हो नक्कीच जाईल चांगला फटका सीमारेषा पार षटकार चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि फेकून दिला चांगला उत्तुंग असा षटकार आणि या षटकामध्ये काहीसा महागडा ठरतोय गोलंदाज प्रभाकर आणि नुकताच आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांनी इंटरनेटची सुविधा पुरवली ते म्हणजे गावदेवी इंटरनेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा श्रेयस धोणी यांचं इथे आगमन झालेले आहे आयोजकांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि शॉट बघा स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि जवळपास स्वागतच केलंय ते म्हणजे श्रेयस धोणी यांचं एका उत्कृष्ट फटक्याने पुढ्यात टाकलेला चेंडू आणि कव्हरच्या दिशेने उत्तुंग असा फटका मिळताय त्या सहा धावा धाव फलक स्कोर कार्ड फ्लाय होतोय होत आहे त्या सोळा धावा आणि पुन्हा एकदा सलगचा तिसरा थ्री इन द रोल लागोपाठ तीन चेंडू आणि तीन षटकार फलंदाज रवी बायले मी का इतके वर्ष क्रिकेटमध्ये आहे आणि का मी क्रिकेट गाजवले माझ्या नावाचा दबदबा का आहे आणि रवी वायले हा ब्रँड काय आहे हे दाखवून देत आहे तीन चेंडू तीन षटकार धाव संख्या होती ती म्हणजे तब्बल 22 धावा पुढील चेंडू प्रभाकर यांचा आणि पुन्हा एकदा बघूया काय होईल परंतु हा चेंडू मला वाटतं आणि चांगला झेल तिथे होतोय रवी वायले यांच्या खेळीचा अंत होतोय पहिल्या षटकानंतर समाप्ती झालेली आहे धाव संख्या झाली ती म्हणजे 22 धावा या पहिल्या मॅच मध्ये प्रभाकर यांनी केवळ दोन धावा खर्च केल्या होत्या परंतु या सामन्यामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या चांगली फलंदाजी रवी वायले यांच्यासाठी आणि नक्कीच जेव्हा ते पवेलियनच्या दिशेने येतील तेव्हा नक्कीच टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होईल रवी वायले पाच चेंडू आणि 19 धावा नक्कीच त्यांचे टीम मेंबर्स त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22 धावा
संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला एक गोलंदाज विजय पवार आणि वेग बघा काय आहे, हीच तर ओळख आहे विजय पवार यांची। पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, वेगाने टाकलेला होता, शरीराचा भेद घेतला, निर्धाव चेंडू, पुढील चेंडू पुन्हा एकदा, आता बघूया काय होते आमचे पंच आम्हाला सांगतील। अवांतर चेंडू आहे वाईड, पुढील चेंडू पुन्हा एकदा विजय पवार आणि बघा पुन्हा सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने टाकला, हेच तर ब्रँड आहे विजय पवार। तुम्हाला सातत्याने तुमचा खेळ उंचावावा लागेल, इतकं सोपं नाही। जेव्हा तुम्ही एखाद्या क्वालिटी क्रिकेटर सोबत खेळता त्या वेळेला तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। आता मात्र चांगला फटका, रिव्हर्स पवित्रा घेतला होता, बघूया किती धाव मिळतील। आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, यष्टीरक्षक आहेत करण करण भाणे आणि दोन अतिशय चांगले खेळाडू नांदिवली गावातील जयदीप ढोणे आणि भावेश ढोणे क्रिकेटचा सराव करत असताना नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल कोळी नांदिवली हा संघ। फुले चेंडू पुन्हा एकदा विजय पवार, स्ट्राईकला असेल जगदीश आणि आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि परंतु चांगला झेल बाउंड्री लाईन वरती, चांगला बॅलन्स सांभाळलाच होताच आणि चांगला झेल पकडला तो म्हणजे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला माहिती नाहीये, मयुरेश। आता मात्र चांगलं कमबॅक करतोय विजय पवार, त्याला माहितीये की पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झालेले आहेत आणि दुसरं षटक चांगलं फेकण्याची गरज आहे। चार चेंडू मध्ये फक्त दोन धावा खर्च केल्या आहेत ते म्हणजे विजय पवार यांनी आणि आता जगदीश याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज क्रिश। पुढील चेंडू जगदीश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज क्रिश, विजय पवार सज्ज होतील। चांगला चेंडू, चांगला चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धाव, परंतु चांगला कमबॅक केलं मी म्हणेन। पहिलं षटक थोडस महागड ठरलं होतं, तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या, चांगली फलंदाजी रवी वायले यांच्या मार्फत करण्यात आली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विजय पवार याने। पुढील चेंडू आणि आता मात्र हलक्या पद्धतीने टाकला होता चेंडू, त्याला पिक केलाय परंतु तितकासा चांगला संपर्क नाही आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झेलबाजच्या स्वरूपामध्ये क्रिश तंबूच्या दिशेला परततोय। वसार संघाला लागलेला दुसरा हादरा, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26 धावा। तसेच या स्पर्धेसाठी श्री श्रेयस ढोणे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, अतिशय तंत्रशुद्ध आणि खास करून इंग्रजी भाषेवरती त्यांचं जे प्रभुत्व आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि सर्वात जास्त शिकलेला म्हणा, सुशिक्षित म्हणा असा वक्ता आपल्या गावाला लाभलेला आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं या स्पर्धेबद्दल बोलायचं आहे। नक्कीच आपण सामन्यांच्या उत्तरार्धामध्ये त्यांचं मत घेऊ। अतिशय सुंदर आयोजन जय बजरंग क्रीडा मंडळ नांदिवली यांच्या मार्फत आपण सगळे पाहत आहात। जय बजरंग चषक 2023 रबर बॉल क्रिकेटची ही 2 दिवसीय स्पर्धा, पहिल्या दिवसामध्ये आपण बघाल तो म्हणजे 8 ग्रामीण संघामधील थरार आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 8 शहरी संघांमधील थरार। पहिल्या दिवशी 8 संघ आपण पाहतात ते म्हणजे सापारडे हा संघ, वाडेगर संघ आपल्याला पाहायला मिळेल, मानेरे संघ, वसार, आडिवली, कोळी नांदिवली, मांडा टिटवाळा, अतिशय मातबर असे संघ। तिसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज भूषण आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र अवांतरची धाव खर्च करतोय। स्ट्राईकला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे सूरज धुतकर, एक मोठं नाव
आणि नावासारखं काम त्यांना आज करावं लागेल. आता मात्र चांगला चेंडू भूषण यांचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तितकासा चांगला संपर्क नाही. चेंडू तिथे फील्ड करतायत. क्षेत्ररक्षक प्रभाकर मिळेल ती म्हणजे एक धाव. श्रेयस ढोणे यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा मिळालेली आहे. आणि पहिला बघा भूषण यांचा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय, बघूया तिकडे काय होतंय. आणि चांगला झेल, मला वाटतं करण भाणे होते तिथे क्षेत्ररक्षक, आणि चांगला झेल पकडलाय आणि बाद होतोय तो म्हणजे फलंदाज विघ्नेश. विघ्नेश बाद होतोय. विघ्नेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. अंडर 21 मध्ये जेव्हा आम्ही स्पर्धा ठेवली होती तेव्हा देखील एक सुंदर खेळ विघ्नेशच्या मार्फत करण्यात आला होता. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली होती. आणि आता मात्र आपल्या मुख्य संघामधून खेळतोय, आपल्या ग्रामीणच्या संघासाठी खेळतोय तो म्हणजे विघ्नेश. आणि आता विघ्नेशची जागा घेण्यासाठी फलंदाज साजन. पहिल्या चेंडूवरती तब्बल वसार संघाने केल्या होत्या त्या म्हणजे 22 धावा. दुसऱ्या षटकामध्ये विजय पवार यांनी खर्च केला त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा. दोन षटकांमध्ये झाल्या त्या 26 धावा. आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूवरती भूषण यांनी खर्च केला त्या म्हणजे फक्त 2 धावा. त्यामुळे चांगला कमबॅक आडवली संघाकडून. आणि चांगला चेंडू भूषण यांच्या मार्फत यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळलाय आणि तिथे चेंडू फील्ड होईल. फिल्डर होते योगी आणि मिळेल ती फक्त 1 धाव. चांगला कमबॅक करतोय आडवली हा संघ. पहिला सामना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जिंकला आणि अतिशय मातब्बर अशा बल्हाढ्य अशा चापारडे या संघासमोर त्यांनी तो विजय संपादन केला. आणि दुसऱ्या फेरीमध्ये ते लढतायत ते म्हणजे वसार या संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार कोडती गोलंदाज भूषण आणि त्यांचा सामना करेल फलंदाज सूरज. सूरज दूधकर पुढील चेंडू भूषण यांचा. आणि आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला संपर्क होऊ शकत नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. चांगली फिल्डिंग तिकडे आणि थ्रो देखील तितकाच सुंदर. यष्टी रक्षक आहेत विजय पवार. पुढील चेंडू चांगला चेंडू, परंतु आमचे पंच आम्हाला सांगतात हा चेंडू काहीसा दिशेने जास्त बाहेर गेलाय, त्यामुळे अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. पुढील चेंडू भूषण यांचा चांगला शॉट कट केलाय पॉइंटच्या दिशेने, परंतु फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणेन. या पूर्वीच्या सामन्यामध्ये भूषण काहीसे महागडे ठरले होते आणि खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या, परंतु संघाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवत आहेत. आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज भूषण. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल फलंदाज साजन, नॉन स्ट्राईकला सूरज. गोलंदाजी मार्क वरतीस. आणि आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू फेकून दिलाय सी मारे शा पार षटकार. अतिशय सुंदर फटका. आणि साजन यांना का प्रमोट केलं होतं बॅटिंग मध्ये ते त्यांनी दाखवून दिलंय. आणि या षटकाची अतिशय चांगल्या फटक्याने सांगता करतायत. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38 रन्स 38 धावा. आणि चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. हा सामना नक्कीच चुरशीचा होईल, कारण आडवली संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत, वसार संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना नक्कीच रोमांचकारक होईल. आणि वसार संघाकडे रवी वायलेसारखा एक मास्टर माइंड कॅप्टन आहे ज्याला खूप अनुभव आहे, त्यामुळे नक्कीच या धावांमध्ये एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. बघूया चौथे षटक आडवली संघ कोणाकडे सोपवतोय.
तसेच व्हॉलंटियर्ससाठी स्वराज्य 11 संघाचे कर्णधार आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रियंक दादा पायमल यांच्याकडून व्हॉलंटियर्ससाठी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। त्यांचे खूप खूप धन्यवाद। नक्कीच प्रियंक दादा खूप खूप धन्यवाद। तसेच पुढील काही वर्षांमध्ये आपण नक्कीच एका चांगल्या स्तरावरती पद भूषवताना आम्हाला दिसाल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे। पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं नाव। चौथं षटक घेऊन आले तो म्हणजे गोलंदाज नवीन आणि काय होतंय, चुका 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 आणि बऱ्याचशा चुका होत आहेत। दोन धावा तीन षटकांमध्ये धावसंख्या झाली होती म्हणजे 38 धावा 38 रन्स आणि चौथं षटक घेऊन आले गोलंदाज नवीन। नवीनच्या पहिल्या चेंडूवर आल्या त्या म्हणजे दोन धावा। पुढील चेंडू आणि चांगला चेंडू परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि आमचे पंच आम्हाला सांगतायत वानतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये। ठेव ना तिथं एक धाव। पुन्हा एकदा नवीन सज्ज होईल आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू। एक धाव पूर्ण सूर्य स्ट्राईक घेईल का परंतु नाही, एकच धाव मिळाली आणि आता स्ट्राईकला आले तो म्हणजे फलंदाज साजन। नक्कीच साजनने देखील एक मोठा फटका मारलेला आहे। आणि या षटकावरती नक्कीच खूप काही डिपेंड असेल ते म्हणजे या सामन्याचं समीकरण काय असेल, कारण तीन षटकामध्ये 38 रन्स, जर हे षटक चांगलं फेकलं नवीन याने तर आडोली या संघासाठी ते फायद्याचं ठरेल, परंतु जर वसार संघाने या षटकामध्ये चांगल्या धावा केल्या तर मात्र एक चांगलं आव्हान उभारण्यामध्ये यशस्वी ठरेल तो म्हणजे वसार संघ। आणि सूरज दुधकर सारखा फलंदाज अजूनही क्रीजवर आहे, तसेच साजन सारखा फलंदाज आहे, त्याने एक मोठा फटका खेळलेला आहे, त्यामुळे नक्कीच कमीत कमी 50 प्लस धावा करण्याचं नक्कीच विचार करत असेल वसार हा संघ। दोन चेंडूंमध्ये आल्या त्या म्हणजे चार धावा झाल्या त्या म्हणजे 42 रन्स। उर्वरित चार चेंडूंचा खेळ शिल्लक। पुढील चेंडू नवीन स्ट्राईकला फलंदाज साजन आणि काय बॉल टाकलाय, अतिशय सुंदर चेंडू गुड लेंथ वरती टाकला होता। आणि सुंदर चेंडू होता आणि निर्धाव चेंडू आणि सूरज दुधकर यांनी स्वतःला स्ट्राईक घेणं पसंत केले आणि धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तो म्हणजे फलंदाज साजन आणि साजनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज। बॅट्समनचं नाव सांगायचंय बॅट्समनचं नाव यज्ञेश विघ्नेश जिग्नेश। आणि बघा सूरज दुधकर याने दाखवून दिलं की मी स्ट्राईक का घेतली, मोठ्या फटक्यांची गरज होती वसार संघाला आणि खूप शॉर्ट पीस असा चेंडू आणि त्यावरती आडव्या बॅटने हुक केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, मिळतायत त्या 6 धावा आणि वसार संघाचा धावफलक फ्लाय होतोय। धावसंख्या होतीये ती म्हणजे 48 रन्स। अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक। पुन्हा एकदा नवीन स्ट्राईक वरती असेल सूरज आणि चांगला चेंडू भन्नाट वेग आणि चेंडूचा काहीसा संपर्क होऊ शकला नाही आणि बाईच्या स्वरूपामध्ये मिळतीये ती एक धाव।
कमबॅक चांगलं होतं, नवीन यांच्याकडे वेग आहे, तरुण खेळाडू आहेत, चांगला वेग आहे, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि मिळते ती एक धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 49 धावा 49 रन्स. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू म्हणेन. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु गडी बाद होतोय. पहिल्या सत्रामधील खेळ आपण पाहिला आणि वसार संघाने केल्या त्या म्हणजे 50 धावा आणि आडिवली संघाला दुसऱ्या सत्रामध्ये गरज असेल ती म्हणजे 51 धावांची. नक्कीच चुरशीचा असा सामना होईल. पहिल्या षटकात झाल्यात त्या 50 धावा आणि आडिवली संघ दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करेल तो म्हणजे 51 धावांचा. या पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे कोळी नांदिवली आणि मांडा टिटवाळा या दोन संघांमध्ये. कल्याण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगन्नाथ पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. तरी जय बजरंग क्रीडा मंडळ आणि नांदिवली ग्रामस्थांतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात आणि या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवलीत याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आणि कल्याण ग्रामीण क्रिकेटमधील, टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव सातत्याने स्पर्धांसाठी प्रायोजकत्व असेल, ओनरशिप घेणं असेल किंवा मोठमोठे सामने भरवणं असेल आणि सातत्याने आपल्याला मांडा हा संघ, भूमी इलेव्हन मांडा हा संघ ज्यांच्या नावाने खेळवला जातो ते म्हणजे जगन्नाथ पाटील अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. आपले खूप खूप आभार. या पुढील सामन्यामध्ये आपण त्यांना खेळताना पाहाल. कोळी नांदिवली विपक्ष मांडा टिटवाळा. तत्पूर्वी वळूया चालू सामन्याकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वसार संघ आणि त्यांना फाईट करतोय आडिवली हा संघ. पाठलाग करण्यासाठी आडिवली संघाचे दोन फलंदाज मैदानात उतरलेत, विजय पवार आणि करण भाणे. आणि थोड्याच वेळात पाठलाग सुरू होईल. चार षटकांमध्ये गरज असेल ती म्हणजे 51 धावांची 51 रन्स टू विन. दुसऱ्या सत्रातील थरार आपण पाहणार आहोत आणि करण बाणे मॅन फ्रॉम आडुली पहिल्या षटकावरती आडव्या बॅटने खेळलाय उत्तुंग असा षटकार. 51 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे आडुली संघ आणि पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती बाद झाले होते करण भाणे आणि आता मात्र त्याचा वचपा काढतायत सूरज धुतकर सारख्या गोलंदाजावरती. पहिल्याच चेंडूवरती मिडविकेटच्या दिशेने खेळलेला उत्तुंग असा षटकार आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. नक्कीच ही जी जोडगोळी आहे बरीच वर्ष आडिवली गावाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा ज्यांनी केलेली आहे ती म्हणजे ही जोडी करण भाणे आणि विजय पवार आणि या दोघांवरती नक्कीच आडिवली संघाचा खेळ अवलंबून असेल. 51 धावांचा पाठलाग करतायत, दोन चेंडूवरती आल्यात त्या म्हणजे 7 धावा, परंतु त्यांना आव्हान देखील तितकंच कठीण आहे कारण समोर वसार संघ आहे. वसार संघ हा देखील एक मातब्बर संघ आहे. आणि बघा विजय पवार नावाचा ब्रँड दाखवलाय, चेंडू ओळखला, फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं होतं सूर्यांनी परंतु वेट केलं आणि बॅकफुट वरती येऊन पुल शॉट खेळला. पुल होतोय सक्सेसफुल, मिळत आहेत त्या 6 धावा. आणि नक्कीच या दोन खेळाडूंवरती आडिवली संघाची पूर्ण भिस्त अवलंबून असेल. तीन चेंडू मध्ये आल्यात त्या म्हणजे 13 धावा. सूरज दुधकर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, नक्कीच कमबॅक करेल.
आणि आता बघा चांगला चेंडू, चांगला चेंडू, या आधीचा चेंडू वळवला होता, परंतु हा चेंडू मात्र सरळ टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू जी सांगता पुन्हा एकदा सूरज टू विजय. आणि पुन्हा एकदा बघा हलक्या हाताने खेळले, त्यांना माहिती आहे की दोन षटकार आलेत या षटकामध्ये, आणि मोठा फटका खेळण्याच्या विरुद्ध त्यांनी एक धाव घेण्यामध्ये स्वारस्य दाखवले. मिळते ती म्हणजे फक्त एक धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 14, 5 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत ते म्हणजे आडुलिया संघासमोर. 51 रन्स चेस करतोय, जवळपास 13 धावगती राखावी लागेल आणि अपेक्षित धावगती मिळवली ती म्हणजे आडुलिया संघाने. आता मात्र टॉप एज आणि करणचं विकेट आहे, क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेल बाद होतोय. संधी निर्माण केली होती सूरजने, बॅटची टॉपेज लागली होती, क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले, चांगला धावला, चेंडूच्या खाली आला, परंतु झेल होऊ शकले नाही. आणि पावसाळी स्पर्धांमध्ये तितकंसं सोपं नसतं क्षेत्ररक्षण करणं, कारण मैदान ओलं असतं, गवत असतं, पाणी असतं, या सगळ्या अडथळ्यांमधून क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं. चांगलं प्रयत्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 आणि उर्वरित 3 षटकांमध्ये गरज असेल ती म्हणजे 35 धावांची, जवळपास 12 धावगती राखावी लागेल. दुसरं षटक घेऊन रवी वाहिले आणि आता मात्र चांगली गोलंदाजी. बघा अनुभव कशाला म्हणतात त्याचं उदाहरण प्रस्तुत करतायत रवी वाहिले. आणि पहिल्या सामन्यातील सामनावीर आहेत, फलंदाजी चांगली केली होती आणि गोलंदाजीवरती तब्बल 3 गडी बाद केले होते. आणि दुसरं षटक घेऊन आलेत स्वतः गोलंदाजी मार्कवरती रवी वाहिले. त्यांच्या समोर जे फलंदाज आहेत ते देतील तितक्याच क्वालिटीचे फलंदाज आहेत, करण भाणे आहेत आणि विजय पवार आहेत. बघूया पुन्हा एकदा रवी वाहिले आणि आता मात्र फारच आखूड चेंडू आणि मेजवानी असेल करणसाठी असे चेंडू. करणने पुल केलाय, पुल होतोय सक्सेसफुल आणि मिळत आहेत त्या 6 धावा. आणि आता मात्र फसवलं की काय करणला. आणि हो नक्कीच, तू जर शेर आहे तर मी पण 1/4 आहे हे दाखवून देतात. या आधीच्या चेंडूवरती जरी मला षटकार मारला तरी मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो हे दाखवतायत आणि कमबॅक करतायत. आणि बाद होतोय तो म्हणजे करण भाणे. चांगली फलंदाजी करणच्या मार्फत, परंतु या सामन्यामध्ये अजून देखील जीव बाकी आहे. नक्कीच चांगली मॅच होईल या तीळ मात्र ही शंका नाहीये. आणि करणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कल्पेश भाणे. या मागील सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती कल्पेशांनी आणि 4 उत्तुंग असे षटकार ज्यांनी मारले होते तेच कल्पेश भाणे क्रीजवरती. या षटकातील 3 चेंडू रवी वाहिले यांचे. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद आणि हा चौथा चेंडू. आणि बघा रवी वाहिले यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. आणि हा मला वाटतं गुगली पद्धतीचा चेंडू होता, लेग स्पिन साठी खेळले आणि चेंडू ऑफ स्पिन झाला, चेंडू आतल्या दिशेने वळला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कड आणि तिथे चांगलं यष्टीरक्षण सूरज दूधकर यांच्या मार्फत. आणि आत्ता मात्र काहीसं चिंतेचं वातावरण असेल ते म्हणजे आडुली संघामध्ये, कारण करण भाणे आणि कल्पेश भाणे यांच्यासारखे दोन फलंदाज बाद झालेले आहेत. समीकरण आहे ते म्हणजे 14 चेंडू आणि 28 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 आडवली या संघाची. 1.2 ओव्हर्स. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा आणि 14 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. आडवली संघाच्या बाजूने एक गोष्ट नक्कीच आहे की विजय पवार सारखा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे आणि जोपर्यंत विजय आहे तोपर्यंत आडुली संघाच्या विजयाच्या आशा नेहमीच उंचावलेल्या असतील. आणि हा मात्र पुन्हा एकदा फ्लाईट टाकलेला चेंडू
फलंदाजीसाठी आलेत फलंदाज जय जय यांनी मागच्या सामन्यामध्ये विजय संपादन करून दिला होता अडुलिया संघाला आणि आता मात्र एक चांगलं आव्हान असेल. समीकरण आहे 13 चेंडू 27 धावा. यापुढील होणारा सामना कोळी नांदिवली आणि मांडा टिटवाळा दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकी साठी यायचंय. कोळी नांदिवली आणि मांडा टिटवाळा. पुढील चेंडू आणि आता मात्र काय फटका खेळलाय. घुटना टेक तमाशा देख विजय पवार यांच्या बॅट मधून अतिशय सुंदर असा स्वीप शॉटचा फटका मिळताय त्या 6 धावा. दोन षटकांची समाप्ती आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा आणि उर्वरित दोन षटकांमध्ये गरज असेल ती म्हणजे 21 धावांची. 12 चेंडू 21 धावा असं समीकरण आणि तिसरं षटक घेऊन आले वसार संघाकडून गोलंदाज जगदीश. पहिला चेंडू जगदीश यांचा आणि आमचे पंच आम्हाला सांगतात हा चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये. समीकरण उरले ते म्हणजे 12 चेंडू 20 धावा झाल्यात त्या 31 धावा. यापुढील होणारा सामना कोळी नांदिवली आणि मांडा टिटवाळा दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मांडा टिटवाळा संघाचे कर्णधार आलेले आहेत. तत्पूर्वी एक चांगला फटका बघूया. चेंडू जातोय 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 हो 6 धावा आणि नक्कीच आडुली संघामध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. 12 चेंडू 20 धावा असं समीकरण असताना आलाय तो म्हणजे जयच्या बॅट मधून एक चांगला तंत्र शुद्ध असा फटका मिळतायत त्या 6 धावा. समीकरण काहीसं सोपं. 11 चेंडू 14 धावा. मांडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. नांदिवली संघाचे संघ कर्णधार लवकरात लवकर आपण यायचंय. आता मात्र चांगला चेंडू जगदीशाच्या मार्फत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. थांबवले. विजयला माहिती आहे आता समीकरण काहीसं सोपं आहे. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे आणि करण आणि कल्पित सारखे फलंदाज तंबूच्या दिशेला परतलेले आहेत त्यामुळे या परिस्थितीमध्ये गडी बाद होणं हे नक्कीच आडवली संघाला परवडणार नाहीये. पुन्हा एकदा जगदीश स्ट्राईकला विजय आणि बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज लागते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. आता मात्र थांबवलंय. मागच्या सामन्यामध्ये कल्पेश अशाच प्रकारे धावबाद झाले होते आणि ती चूक आता मात्र विजय पवार करणार नाहीयेत कारण जय देखील चांगली फलंदाजी करतायत. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला कवरच्या दिशेने खेळलेला पंच. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि हो या वेळेला मात्र प्रयत्न दाखवलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या होती ती म्हणजे 41 रन्स. आणि आत्ता मात्र गडी बाद. 8 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण होतं परंतु जयला बाद होऊन परतावं लागतंय. आता मात्र समीकरण राहिले 7 चेंडू आणि 10 धावा. 7 बॉल्स 10 रन्स टू विन. नक्कीच हा चेंडू जर चांगला टाकला तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि रोमांचक होईल. हा चेंडू जसं क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलतात की हा एक बॉल पकडून टाकावा लागेल तशा प्रकारचा हा बॉल टाकावा लागेल. 7 चेंडू 10 धावा हा जर बॉल चांगला टाकला तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवू शकाल. 7 चेंडू 10 धावांची गरज. आपण पाहतायत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आडिवली विपक्ष वसार. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत. दडपण दडपण आहे दडपण आहे. नक्कीच क्रिकेट हा दडपणाचाच खेळ आहे आणि जो दडपण जुगारून चांगला खेळ करेल तोच विजयी होऊ शकतो. आणि आता मात्र बिरगावून दिलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार.
कोहली नांदुली संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉससाठी यायचे आहे। मांडा संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत। कोहली नांदुली संघाचे कर्णधार कोहली नांदुली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आणि मांडा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। आणि विजय पवार यांच्या बॅट मधून विजय षटकार आडुली हा संघ विजय झालेला आहे आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। विजय संघाचे खूप खूप आभार आणि तसेच वसार संघ आपण देखील चांगला खेळ केलात, आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल देखील आपले खूप खूप आभार आणि आपल्याला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा धन्यवाद। विजय पवार दादानी आणि नक्कीच या सामन्यातील सामनावीर विजय पवार मॅन फ्रॉम आडिवली आपल्याला विनंती आहे की आपण आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे आणि जगन्नाथ आपल्याला विनंती आहे। कल्याण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील आपल्याला विनंती आहे की आपण